एका डोळ्यापासून दुसऱ्या डोळ्याला सहज इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे डोळ्यांना हात लावणे टाळावे. डोळ्यावर थंड पाण्याचा रुमाल ठेवावा, यामुळे इन्फ्लॅमेशन कमी व्हायला मदत होते आणि डोळ्यांना देखील थंडावा मिळतो. नमस्कार, मी डॉक्टर सरिता वाघमोडे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळे येणं यावरील उपाय. सध्या पावसाळी वातावरणामुळे सर्वत्र विषाणूजन्य आजार हे दिसून येत आहेत. हे पावसाळी वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असतं, त्यामुळे या दिवसात असे विषाणूपासून होणारे आजार दिसून येतात. असाच एक आजार म्हणजेच कंजंक्टिव्हायटिस. हा एक संसर्गजन्य आजार आहे. कंजंक्टिव्हाला होणारं इन्फ्लॅमेशन म्हणजे कंजंक्टिव्हायटिस व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला ड्रॉपलेट्समार्फत हे इन्फेक्शन पसरू शकतं. तर हे व्हायरल, बॅक्टेरियल किंवा ॲलर्जिक अशा प्रकारचं असू शकतं. तर याची लक्षणं काय? तर सर्वात पहिलं लक्षण म्हणजे डोळे लाल होणं, डोळ्यांना खाज सुटणं, डोळ्यांची आग होणं, डोळ्यामधून पाणी येणं, डोळ्यामधून चिकट पिवळसर असा द्रवपदार्थ बाहेर येतो किंवा डोळे हे सुजतात. तर यावर काय उपाय करता येतील? डोळे सतत स्वच्छ पाण्याने क्लीन करावेत, डोळ्यांना चोळू नये. एका डोळ्यापासून दुसऱ्या डोळ्याला सहज इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे डोळ्यांना हात लावणे टाळावे. डोळ्यावर थंड पाण्याचा रुमाल ठेवावा, यामुळे इन्फ्लॅमेशन कमी व्हायला मदत होते आणि डोळ्यांना देखील थंडावा मिळतो. स्वतःचे बेडशीट्स, पिलो कवर्स, रुमाल या गोष्टी गरम पाण्याने वॉश कराव्यात. सेल्फ मेडिकेशन, ऑन द काउंटर मेडिकेशन किंवा डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ड्रॉप टाकणे हे कटाक्षाने टाळावे. कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नये. मोबाईल, लॅपटॉप या गोष्टींचा वापर कमी करावा आणि डोळ्यांची सतत उघडझाप करावी, म्हणजे डोळ्यांना नॅचरल लुब्रिकंट मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावर अनेक होमिओपॅथिक औषधं आहेत, ती तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. कंजंक्टिव्हायटिस किंवा पिंक आय होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? तर डोळे स्वच्छ पाण्याने क्लीन करावेत, आजूबाजूचं वातावरण क्लीन ठेवावं, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावं, बाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करावा. तर अशा प्रकारे तुम्ही कंजंक्टिव्हायटिस, पिंक आय किंवा डोळे येणं यापासून स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता.